अमरावतीत शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखावर गोळीबार झाला, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या हल्ल्यात अमरावतीचे जिल्हा प्रमुख गोपाल अरवट हे थोडक्यात बचावले. राजकीय वर्चस्वातून हा हल्ला झाल्याची सध्या चर्चा सुरू आहे. गोपाल अरवट हे सोमवारी रात्री वलगाव ते दर्यापूर मार्गावरून कारने प्रवास करीत होते. यावेळी त्यांच्या इनोव्हा कारवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. आरोपींनी अरवट यांच्या कारवर एका पाठोपाठ 1-3 गोळ्या फायर केल्या. सुदैवाने या घटनेत अरवट यांना कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोळीबारात गाडीच्या काचा फुटल्या. या दरम्यान आरडाओरड होताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. यानंतर अरवट यांनी तातडीने पोलिसात धाव घेत गोळीबारासंदर्भात माहिती दिली. श्रीधरराव अरबट हे राहणारे दर्यापूरचे आहेत, शिवसेना जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या गाडीवर रात्री अज्ञात इसमांनी फायरिंग केली अशी एक इन्फॉर्मेशन त्यांनी पोलिसांना दिलेली आहे. त्याच्यावरून आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि ह्या घटनेचा संपूर्ण तपास अमरावती शहर पोलिसचे सर्व ब्रँचेस आणि वलगाव पोलीस सध्या करत आहे. हा गोळीबार शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरुण पटोळे यांच्या सांगण्यावरून झाला आहे असा आरोप गोपाल अरबट यांनी केलाय. तर गोपाल अरबट यांच्यावर झालेल्या गोळीबारात माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा काहीही संबंध नाही. मी माझ्या पक्षाच्या कामासाठी काल रात्रीच मुंबईला निघालो होतो आणि मला आज सकाळी मुंबईला आल्यावर माध्यमातून हा गोळीबार झाल्याचं समजलं. हा जो गोळीबार झाला या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. पोलिसांनी तपास करून दूध का दूध पाणी का पाणी करावं. ज्यांनी हा गोळीबार केला असेल त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी असं अरुण पटोळे यांनी म्हटलं. ह्या प्रकाराशी माझं आणि माझ्या सहकारी बांधवांचं काही लेनदेन नाही आहे. मी पोलीस प्रशासनाला एवढंच म्हणू इच्छितो की ह्या हा जो प्रकार घडला ह्या प्रकरणातून सखोल चौकशी करावी व दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करावं आणि ज्यांनी हा प्रकार केला असेल त्याच्यावर कठोर चौकशी व्हावी आणि त्याच्यावर कारवाई व्हावी. गोळीबार झालेली गाडी वलगाव पोलीस स्टेशनमध्ये असून या गाडीची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी करण्यात आली आहे. पक्षांतर्गत व पदाधिकारी यांच्या अंतर्गत वाद करून संपूर्ण प्रकार झाला असावा अशी पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. शिंदे गटाच्या नेत्यांवर गोळीबार झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरुण पटोळे यांच्या सांगण्यावरून माझ्या गाडीवर हल्ला झाला असा आरोप शिंदे गटाचे गोपाल अरवट यांनी तक्रारीत केलाय. तर राजकीय वैमनस्य व पक्षांतर वर्चस्वातून हा प्रकार झाला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर लक्ष घालावे अशी मागणी आता करण्यात येते. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.